तथा पूर्ण नौ रे पंजोबन चा संपूर्ण नाव सांग सदु पुढे काय अक्षदा सर्जराव सकुंडे हां पप्पांच सर्जराव पांडुरंग सकुंडे आवंत पांडुरंग भिकू सकुंडे देखो भिकू सकराम सकुंडे सखरा हां आई का माहिती काहीच नाही ना आपण ज्या रक्तानं म्हणजे ज्या रक्तानं आपल्याला जन्म दिला असं म्हणूया आपण ज्या रक्तात आपण जन्मलो कसं काय त्यांना सुद्धा आपण विसरलं जातो का किती पिढ्या आपण लक्षात ठेवतो खरं तर हा संदेश मला तुम्हाला नाही देतो जे लोक यात इथं येत नाहीत काम 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 धाम हे करत बसतात त्यांना मला सांगायचं की तुम्ही कितीही काही केलं तरी आपलं रक्त सुद्धा आपल्याला लक्षात ठेवत नाही वाक्य लक्षात ठेवा आपलं रक्त सुद्धा एक दिवस आपल्याला विसरत म्हणजे ज्या आपण ज्या पिढ्यांना जन्म देणार आहोत ते सुद्धा आपल्याला विसरून जाते मग तुमचं जिगंतात कार्य कधी राहील ज्यावेळेस तुम्ही आपलं सोडून दुसऱ्यांसाठी काहीतरी करा साने गुरुजी कोण आहे तुमची माझी रक्तात काय नाते रिलेशन छत्रपती शिवाजी महाराज रिलेशन काय रक्तात महात्मा गांधी काय नाते तिथं दिसणारे सचिन तेंडुलकर काय नाते यांनी दुसऱ्यांसाठीच केलं आणि म्हणून त्यांचं नावच घेतलं जातं म्हणून एक लक्षात घ्या तुमच्यासाठी कराल ना घर प्रपंच संसार कोणी लक्षात नाही ठेवणार दुसरी पिढी तिसरी पिढी त्याच्या पुढे तुमचा अजिबात विचार होणार नाही हा संस्कार देतो मी जाताना लक्षात घ्या अतिशय महत्वपूर्ण वाक्य तुम्ही तुमच्यासाठीच केलं ना अजिबात लक्षात राहणार तू माझ्या पोरासाठीच काहीतरी केलं ते पोरग सुद्धा लक्षात ठेवत नाही तुम्हाला ती वस्तुस्थिती आहे ते आपण नाकारू शकत नाही स्वीकारायलाच पाहिजे ते खरेच याच्यावर विचार का फार फार तर दोन ते तीन पिढी आपण आपल्या पिढी आपल्या लक्षात ठेवते त्याच्या उपरांत आपल्याला कोणी लक्षात ठेवत नाही आंबोड्यात जन्माला आंबोड्याच्या बाहेर चौकात सुद्धा ओळख झाली नाही असे कित्येक जण असतील म्हणून लक्षात घ्या माझा जन्म हा इतरांसाठी असावा स्वतःसाठी काय कुणीही जगतंय रे कुत आपले प्राणी सुद्धा जगत आहे मग समाजासाठी जर मला काय करता आलं आपला जन्मच त्यासाठी काहीतरी वेगळं करायचं आहे वेगळं करायचं त्याशिवाय ते त्या कार्याला अशी बोलाही येत नाही आणि तुमचं नाव जे आहे तुमचं कार्य जे आहे तुमचा जो जन्म सार्थकी लागण्यात आला म्हणतो नाव राहू दे पण जन्माचं सार्थक होणं या गोष्टी होऊन जातात म्हणून आपण इतरांना प्रेम द्या त्याचे सांगितले की जगाला प्रेम अर्पाव सगळ्यांशी प्रेमानं बोला काय फरक पडतोय चांगलं बोलायला